खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना जात सांगणं बंधनकारक. ई पॉस मध्ये जातीचा रकाना दिल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप. झी 24 तासचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. खतांसाठी जात विचारण्याच्या झी 24 तासच्या बातमीचे विधानसभेत पडसाद. कठोर कारवाई करून योग्य तो संदेश द्या विरोधी पक्षनेत्यांची मागणी. तर जातीचा रकाना वगळण्याची केंद्राला सूचना करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा. रामदास कदमांचे सख्खे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात. दापोलीमध्ये साई रिसॉर्ट प्रकरणी कारवाई. राजकीय सुडापोटी कारवाई. आदित्य ठाकरेंची टीका. राज्यात अनेक विद्यार्थ्यांचा हिंदी विषयाचा पेपर बुडाला. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या 10वीच्या वेळापत्रकाचा फटका. उत्तर महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी संकटाची शक्यता. 13 मार्चला नाशिक धुळे नंदुरबार अवकाळी पावसाचा इशारा. राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह. उद्धव ठाकरेंकडून विमानतळावरील महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन. तर मनसेच्या कार्यक्रमाला राज ठाकरेंची उपस्थिती. विधिमंडळ परिसरात मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन. छत्रपतींचा विचार म्हणजे